लागणार नाही, वाय तुमची लाडकी। तर खूप विवर्सनी म्हटले की लोकमान्य टिळकांबद्दल आम्हाला सांग। तर मी म्हटलं आज तर मी फ्री आहे, तर मी तुम्हाला सांगेल की लोकमान्य टिळकांबद्दल दोन शब्द। पण एक माझी विनंती आहे की तुम्ही शांतीपूर्वक ऐकून घ्यावे। चला सुरू करूया। लाल बाल पाल पैकी बाल म्हणजे कोण? बाल गंगाधर टिळक। तर आपल्याला माहितच आहे की आपल्या भारत देशावर ब्रिटिशांचे राज्य होते। आपल्याला खूप मोठा लढा देऊन स्वातंत्र्य मिळाले आहे। स्वातंत्र्य लढ्याची पहिले नेते म्हणजे बाल गंगाधर टिळक। बाल गंगाधर टिळकांचा स्वभाव लहानपणीपासूनच करारी होता। एकदा काय झाले, त्यांच्या वर्गातील थोड्या मुलांनी शेंगदाणे खाल्ले, अजून फटफटीत जमिनीवर टाकले। तर सरांनी छोट्या बाल गंगाधर टिळकांना ती उचलण्यास सांगितली। तर बाल गंगाधर टिळकांनी म्हटले, मी शेंगदाणे खाल्लेच नाही, तर मी फुलफटे काचलू, मी फुलफटे उचलणार नाही। तर बघा की जर तुम्ही पुडा खाल्ला नसला आणि ते दुसऱ्यांचं पॅकेट खाली पडलेलं असलं, तर तुमच्या सरांनी किंवा मॅडमनी तुम्हाला म्हटलं की हे रॅपर उचल, तर तुम्ही म्हणणार का की मी पुडा खाल्ला नाही, मी रॅपर उचलणार नाही। ते तुमचा करारी स्वभाव झाला। चला पुढे करूया। मग याच टिळकांनी पुढे जाऊन स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले। त्यांनी म्हटले ब्रिटिश सरकारला की तुमचे डोके ठिकाणावर आहे का, तर त्यांना जेल पाठवण्यास केले। तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। समाजात जागरूकता व्हावी म्हणून त्यांनी मराठा केसरी पेपर चालू केला। तर मला सांगा, प्रश्न पडला, तुम्ही पेपर वाचता का? जर तुम्ही पेपर वाचत असलात तर कमेंटमध्ये तुमचं नाव, अजून तुम्ही कुठला पेपर वाचता तर ते लिहा। तर त्यांनी समाजात जागरूकता व्हावी म्हणून ते पेपर चालू केले। कशाला? समाजात जागरूकता व्हावी म्हणून। मी सुद्धा लोकमत पेपर वाचते, तुम्ही पण वाचता ना? हा बरोबर, तुम्ही पण वाचत असाल, म्हणून तुम्ही माझे कमेंटमध्ये माझे बेस्ट फ्रेंड आहेत म्हणून लिहून तर टाकणारच। तर पुढे जाऊया। सार्वजनिक गणपती व शिवजयंती त्यांनी धूमधमाक्यात केली। तर तुम्ही पण शिवजयंती व गणपती करताच ना? हा, गणेश उत्सवात पण माझा भाग असतो, तुमचा असतो की नाही? हा, मला माहिती आहे तुमचा असते। तर चला पुढे जाऊयात। अजून नावाने बाळ असलेल्या पण कामाने सिंह असलेल्या या बाल गंगाधर टिळकांमुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। म्हणजे नावाने बाळ असलेल्या म्हणजे त्याचं नाव बाळापासून सुरू होते, पण कामाने कसे असतात ते सिंह, कामाने सिंह होते। तर त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे। आता आपण आपल्या भारत देशावर आरामात जगू शकतो, कुठे हवे तिथं फिरू शकतो, है ना? बरोबर ना माझं? मी त्यांना वंदन करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब हे जरूर करा, आणि इथं बेल आयकॉन असते त्याला वाजवायला त्याला क्लिक करायला विसरू नका। काय म्हणता? आता मी तुमची लाईक, मी तुम्हाला आवडते ना, म्हणून तुम्ही मला माझ्यासाठी लाईक नाही करणार? हां।